आजचा विषय तसा गंभीर आहे मी बोलते ते गेल्या काही काळापासून गाजत असलेली धर्मसंसद उत्तराखंडच्या हरिद्वार मध्ये या धर्मसंसदेच आयोजन करण्यात आलं होतं तसं तर दरवर्षी ही धर्मसंसद होत असते पण यावेळेसची ही विचार करायला कारणीभूत ठरली त्याचं कारण म्हणजे इथे झालेली वादग्रस्त भाषणे त्या भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली हळूहळू हे प्रकरण इतकं चिघळलंय की देशभरातून नाही तर देशाच्या बाहेरून देखील यावर टीका होऊ लागली आहे त्यामुळे हे प्रकरण जाणून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय ते एकोणवीस डिसेंबर या तीन दिवसांमध्ये सभा पार पडली होती आयोजकांनी याला धर्मसंसद असं नाव दिलं हजाराहून जास्त लोक उपस्थित होते होती। त्यात महामंडलेश्वर महंत ऋषी मुनी देखील जमले होते हरिद्वार मधील वेद निकेतन धा मध्ये झालेली ही धर्मसंसद जुना आखाड्याची यती नरसिंहानंद गिरी यांनी आयोजित केली होती हे तेच आहे या पूर्वी देखील प्रक्षोभक केल्यामुळे आणि हिंसेला समर्थन दिल्यामुळे उत्तर प्रदेशात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत या काय काय वादग्रस्त वक्तव्य केली गेले त्याची आठवण करून देते या सभेमध्ये उघड उघडपणे नरसंहाराची भाषा केली गेली इथे उपस्थित असलेल्या महामंडलेश्वर असलेल्या हिंदू महासभेच्या अन्नपूर्णामा म्हणतात की त्यांचे वीस लाख कापतील असे आपले शंभर योद्धे आपल्याला तयार करायला हवेत बिहारचे धरमदास महाराज म्हणतात की मनमोहन सिंग जेव्हा संसदेत बोलले की संपत्तीवर पहिला अधिकार आहे तेव्हा मी तिथे असतो तर गोडसे बनून त्यांच्या छातीत सहा गोळ्या आनंद स्वरूप महाराज म्हणतात की उत्तराखंड मध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना त्यांचे सण साजरे करू देणार नाही कारण हे हिंदूंची भूमी आहे जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही अठराशे सत्तावन्नच्या बंडापेक्षा भीषण युद्ध पुकारू तर यती नरसिंहानंद सरस्वती म्हणतात की आर्थिक बहिष्कार करून आता भागणार नाही हिंदूंनी शस्त्र उचलायला हवी नुसत्या तलवारी नको तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हिंदूंनी बाळगायला हवीत काढा पण एक लाखाची शस्त्र विकत घ्या असं आवाहन केलंय तर स्वामी प्रबोधानंद म्हणतात की तुम्ही मारायला सज्ज व्हा नाहीतर मराल सिंधू सागर स्वामी यांचं म्हणणं आहे की मुसलमानांच्या जमिनी खरेदी करून टाका आणि गावेच्या गावे मुस्लिम मुक्त करा त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याखाली किमान दहा मुस्लिम त्यांनी फसवले तसेच प्रत्येकाने करावे अशी आयडियाही देतात तर यती नरसिंहानंद म्हणाले की हिंदूंना प्रभाकरण भिंद्रावाले सारखी माणसं घडवायला हवीत कुणी तयार असेल तर त्याला आम्ही करोड रुपये देऊ असं आश्वासनही देतात तर सागर सिंधूराज महाराज म्हणाले की इथून गेल्यावर आपला मेसेज क्लिअर असायला हवा की ते हिंदू धर्मात आले तरच त्यांचे जीव वाचतील नाहीतर म्यानमार सारखे पळून मारले जातील बरोबर त्यांनी हिंदूंनी दहा दहा पोरे काढावीत असंही आवाहन करतात ही सगळी वक्तव्य त्यांच्या नावानिशी सांगण्याचा सा उद्देश हा आहे की या धर्मसंसदेचं गांभीर्य आपल्या लक्षात यावं पण आणखी एक गोष्ट लक्षात राहिली ती म्हणजे दोन वेगवेगळ्या हिंदुत्ववादी विचारांचे संत या धर्मसंसदेत बघायला मिळाले जेव्हा संत कालीचरण महाराज यांनी मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो असं म्हणत त्यांनी महात्मा गांधीजींच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरला आणि तिथेच उपस्थित असलेले महंत राम सुंदर दास यांनी यावर नाराजी व्यक्त केली त्यांनी कालीचरण यांना उत्तर दिल की हमारा भारत महात्मा गांधी के विचार का भारत है अहिंसा और प्रेम का संदेश देने वाला भारत है जो सत्य के साथ खड़ा है वही देश के साथ खड़ा है ते असंही म्हणाले की मला तुम्हा सर्वांना विचारायचं आहे की महात्मा गांधी खरेच देशद्रोही होते का एकोणीशे सत्तेचाळीस ची ती घटना आठवा ज्या परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींनी काय केलं नाही स्वातंत्र्यासाठी आता या धर्मसंसदेतून त्यांच्याबद्दल असा प्रकार घडावा याचं मला खूप वाईट वाटतं असं म्हणत ते या संसदेतून निघून गेले कालीचरण यांना उत्तर देणारे हे महंत रामसुंदर दास हे काँग्रेसचे माजी आमदार आणि छत्तीसगडचे चे गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत महंत रामसुंदर दास राजकारणात आले तेव्हाच ते म्हणाले ते होते की राजकारण हे सेवेचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्या जहाल वक्तव्य करणाऱ्यांवर बराच काळ कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती शेवटी रविवारी रात्री उशिरा कालीचरण यांच्या विरोधात आयपीसीचा कलम पाचशे पाच दोन आणि दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत एफ आय आर नोंदवण्यात आलाय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या शहात्तर वकिलांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमन यांना हरिद्वार धर्मसंसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी दखल घ्या म्हणून पत्र लिहिलंय या सभेच्या देशाच्या संविधानिक मूल्यांच्या आणि जातीय सलोख्याच्या विरोधात सातत्याने भाषणे झाली आहेत विरोधात शस्त्र उचालण्याचीही चर्चा होती असे वकिलांनी या पत्रात म्हटलंय आपण कोणत्या काळात जगतोय आपला देश कोणत्या टप्प्यावर आहे या गोष्टींना फाट्यावर मारत या धर्मसंसदेत नरसंहाराची भाषा केली जाते ज्या राज्यघटनेवर आपली व्यवस्था चालते ती राज्यघटना धर्मनिरपेक्षता या तत्वाचा पुरस्कार करते धर्मनिरपेक्षता हा आपल्या लोकशाहीचा पाय आहे लोकशाही वगळता इतर कोणतीही व्यवस्था इथे अस्तित्वात नाही निवडणुका जिंकायच्या असतील तर लोकशाही हवी आणि लोकशाही हवी असेल तर या व्यवस्थेमधील धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारावंच लागणार आहे राहिला मुद्दा संसदेमध्ये केलेल्या या सर्व वादग्रस्त वक्तव्याचा तर अशी आग ओकणारी वक्तव्य प्रत्येक धर्मात आढळतात पण सध्या चालू असलेल्या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचावा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबुडू युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका